नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत परंडा मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान आमदार सुजित सिंह ठाकूर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील नगराध्यक्ष जाकीर चौदागर यांनी बजावला मतदानाचा हक्क माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील माजी आमदार राहुल मोटे यांच्या प्रयत्नामुळे महाविकास आघाडीचे पारडे जड आता बातमी विस्ताराने संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी परंडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिनांक वीस फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आलं तालुक्यातील शहाऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानं शंभर टक्के मतदान झालं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे काँग्रेसचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी मोठ बांधून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आय पक्षानं महाविकास आघाडी करून भाजप विरुद्ध रणशिंग फुंकले आहे परंडा तालुक्यातील विविध कार्यकारी सो, सोसायटीचे छप्पन्न मतदार इतर संस्थेचे बावीस मतदार तर नागरी पतसंस्थेचे आठ असे एकूण शहाऐंशी मतदार आहे। यातील बहुतेक मतदार महाविकास आघाडीचे असून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीवर गेले होते यातील मतदार दिनांक वीस रोजी थेट मतदान केंद्रावर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दाखल झाले व मतदान केले मतदान प्रक्रिया सोपेपर्यंत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील तळ ठोकून बसले होते दरम्यान माजी आमदार राहुल मोटे यांनी मतदान केंद्रावर भेट देऊन ज्ञानेश्वर पाटील यांच्याशी चर्चा केली यावेळी आमदार सुजित सिंग ठाकूर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी मतदानाचा हक्क बजावला महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रयत्नामुळे महाविकास आघाडीतील पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत यामध्ये भूम सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मधुकर मोटे परंडा सोसायटी मतदारसंघातून शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटील वाशी सोसायटी मतदारसंघातून शिवसेनेचे विक्रम सावंत उमरगा सोसायटी मतदारसंघातून बापूराव पाटील तुळजापूर सोसायटी मतदारसंघातून सुनील चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे पंधरा संचालक मंडळातील पाच जागेवरील उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्यानं दहा जागेसाठी दिनांक वीस रोजी मतदान झाले तर परंडा मतदान केंद्रावर इतर मागास प्रवर्गच्या एक जागेसाठी अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी भटक्या जमाती विमुक्त जातीसाठी राखीव असलेल्या एका जागेसाठी महिला प्रतिनिधीच्या दोन जागेसाठी सर्वसाधारणच्या दोन जागेसाठी असे एकूण सात उमेदवारांसाठी परंडा मतदान केंद्रावर मतदान करण्यात आले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा घाट आमदार तानाजीराव सावंत यांनी घेतला होता मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये एकमत झाले नाही राष्ट्रवादीसह शिवसेनेने एका गटाने विरोध केल्यानं आमदार तानाजीराव सावंत यांना यश या आलं नाही मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना जवळचे नातलग यांना बिनविरोध काढण्यात यश आलं आहे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाच जागा बिनविरोध आल्यानं महाविकास आघाडीची बँकेवर सत्ता निश्चित असल्याची चर्चा होत आहे परंडा मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया संपेपर्यंत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील माजी आमदार राहुल मोटे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके नगराध्यक्ष जाकीर सौदागर शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके माजी नगराध्यक्ष सिंह सद्दीवाल माजी जिल्हा परिषद सदस्य धनंजय मोरे अॅडव्होकेट संदीप पाटील अॅडव्होकेट श्रीकांत भालेराव सिद्धेश्वर पाटील रणजित पाटील शंकर जाधव विश्वास मोरे अडव्होकेट हरीशचंद्र सूर्यवंशी अॅडव्होकेट सुभाष वेताळ हणवंत पाटील अॅडव्होकेट संदीप देशमुख भाऊसाहेब खरसडे जयकुमार जैन भालचंद्र पाटील दत्ता पाटील विकास कुलकर्णी सुखदेव टोंपे पंकज पाटील वाजिद दखनी तणवीर मोजावर बब्बू जिनेरी दीपक भापकर प्रशांत गायकवाड यांची उपस्थिती होती मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून सहाय्यक निबंधक एस पी जाधव व कर्मचाऱ्या कर्म त्यांनी कामकाज पाहिले पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद